तर शालेय पोषण आहारामधील खिचडी खाऊन विद्यार्थी आता कंटाळले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आहारात वैविध्य आणण्यासाठी सोयाबीन पुलाव, नाचणीचं सत्व तसंच मोड आलेलं कडधान्य तृणधान्य असलेल्या 15 प्रकारच्या पाककृतींचा समावेश करा अशा सूचना शालेय शिक्षण विभागानं दिल्या आहेत. पूर्वीची शालेय पोषण आहार योजना सध्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना या नावानं राबवली जातीये. त्यामध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो आणि त्यासाठी केंद्राकडून सवलतीच्या दरात तांदूळ पुरविला जातो. मात्र इतर खर्च भागविण्यासाठी पुरेसा निधी नसल्यामुळे अनेक शाळांमध्ये केवळ मुगडाळीच्या खिचडीवरच विद्यार्थ्यांची बोळवण केली जातीये. तर आताही विद्यार्थ्यांना फक्त खिचडीऐवजी चौरस आहार मिळावा यासाठी 15 विविध पदार्थ प्राकृतींसह सुचवलेले आहेत आणि दररोज मोड आलेली कडधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या.